उद्या सकाळपासूनच चिपळूण नगरपालिका जी आहे ती चिपळूण नगरपालिकेतल्या 21 कोटी रुपयाच्या कामाची उद्घाटन आणि भूमिपूजन पालकमंत्री या नात्याने माझ्या हस्ते होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याचा उल्लेख आज या ठिकाणी करणं आवश्यक आहे, आपल्याला माहित आहे की चिपळूणमध्ये पूर आला होता आणि चिपळूणमध्ये पूर आल्यानंतर लोकमान्य टिळक ग्रंथालय जे फार मोठं ग्रंथालय फार जुनं आहे ते वाहून गेलं होतं आणि हे ज्यावेळी मी तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर घातलं होतं 15 मिनिटांमध्ये 50 लाख रुपये त्या लोकमान्य टिळक ग्रंथालयासाठी देण्यात आलेले होते। त्या कामाचा शुभारंभ देखील पालकमंत्री या नात्यानं माझ्या हस्ते होणार आहे आणि पुढच्या 12 किंवा 13 तारखेला माझ्या मतदारसंघातील जवळजवळ 500 कोटी रुपयाच्या कामांची उद्घाटन आणि भूमिपूजन स्वतः मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहेत, त्याची देखील जय्यत तयारी उद्याच्या 2 दिवसाच्या दौऱ्यात मी करणार आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।